पण मला कधी कधी आश्चर्य वाटत काही लोक आमच्या सरकारला नाव ठेवतात काल परवा राष्ट्रवादीचे लोक देखील म्हणाले बैमानीने सरकार केलं बैमानी नी सरकार केलं मी त्यांना आठवण करून दिली अरे बाबांनो एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये माननीय देशाचे नेते शरद पवार साहेब हे वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वातल्या सरकारमधले मंत्री होते त्या मंत्रिमंडळातले चाळीस लोक त्या सरकारमधले चाळीस आमदार घेऊन ते बाहेर पडले आणि त्या ठिकाणी ते मुख्यमंत्री झाले त्यावेळी कोणी बैमानी म्हटली नाही आम्ही नाही म्हटली ते तर आमच्या सोबत आले भारतीय जनता म्हणजे तेमाच्या भारतीय जनता पक्षासोबत त्यांनी सरकार तयार केलं त्याला कोणी बैमानी नाही म्हटलं त्याला काय म्हटलं आपण मुत्सद्देगिरी पवार साहेबांची मुत्सद्देगिरी मग आमच्या शिंदे साहेबांनी तर भारतीय जनता पक्षासोबत निवडणूक लढवली होती आणि ज्यावेळी भारतीय जनता पक्ष सोडून खुर्ची करता त्या ठिकाणी एक आमचे उद्धव ठाकरेजी हे काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेले त्यावेळी विचारा करता आणि करता शिंदे साहेबांनी भूमिका घेतली आणि पवार साहेबांसारखे तेही पन्नास लोक घेऊन बाहेर आले आणि त्यांनी सरकार स्थापन केलं मग पवार साहेबांचं सा वागणं मुत्सद्देगिरी तर शिंदे साहेबांचं वागणं काय ती ही मुत्सत्तेगिरीच आहे ती राजकीय आहे तुम्ही डुप्लिकेट काम करू शकत नाही त्याला तुम्ही एक म्हणाला याला एक म्हणाल असं चालणार नाही उलट शिंदे साहेब तर भाजप सोबतच निवडून आले आणि भाजप सोबतच येऊन सरकार तयार केलं त्यामुळे जे लोक याला बैमानिक म्हणतात त्यांच्यापेक्षा मोठे बैमान आणि त्यांच्यापेक्षा मोठे गद्दार या महाराष्ट्रात दुसरे कोणी नाही अशा गद्दारांना पुढच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राची जनताच त्यांची जागा दाखवून देईल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका